नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दोन अंकी संख्यांचा दोन अंकी संख्यांशी गुणाकार सोप्या पद्धतीने आणि गमतीदार पद्धतीने कसा करायचा ते पाहणार आहोत। बघूया आता आपण दोन अंकी संख्यांचा गुणाकार। सर्वप्रथम आपल्याला 2 ते 9 पर्यंतचे पाढे पाठ असले पाहिजेत। एक अंकी संख्येने एक अंकी संख्येला कसं गुणायचं हे आपल्याला माहिती आहे। म्हणजे समजा 2 गुणिले 9, 9 दुणे 18, 9 गुणिले 8, 9 8 72 हा गुणाकार एक अंकी संख्येचा एक अंकी संख्येने चा गुणाकार जो आहे तो मात्र प्रत्येकाला आला पाहिजे। आणि तो जर येत असेल तर कुठल्याही अंकी संख्येला कोणत्याही अंकी संख्येने कसं गुणायचं ते बघूया। सर्वप्रथम आपण 2 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला कसं गुणायचं ते बघूया। समजा मला 47 आणि 32 यांचा गुणाकार करायचा, ही 2 अंकी संख्या आहे, 2 अंकी संख्या आहे, म्हणून 2 बाय 2 म्हणजे इकडे 2 आणि इकडे 2 असं एक टेबल मी आखून घेतलं, 2 बाय 2 टेबल। आता 47 आहे, इथे 4 लिहिले, इथे 7 लिहिले, इथे 3 आणि इथे 2। आता लक्षात घ्या मला काय करायचंय, या चौकोनामध्ये 7 आणि 3 यांचा गुणाकार करणार। 7 त्रिक किती झाले, 21। लिहिताना कसं लिहायचं बघा, आडवी रेष मारली, 7 गुणिले 3 21 लिहिले। याच्यामध्ये 4 आणि 3 यांचा गुणाकार करायचा, 4 त्रिक 12। इथे 7 आणि 2 यांचा गुणाकार केला, 7 दुणे किती झाले, 14। आणि या चौकोनामध्ये 4 आणि 2 यांचा गुणाकार मला लिहायचा, तो 8 येतो, तो लिहिताना 0 आणि 8। आता लक्षात घ्या, या तिरप्या रेषा ज्या आहेत त्या तिरप्या रेषा लक्षात घ्यायच्या, या तिरप्या रेषेच्या खाली किती आहे, 4, इथे झाले 4, इथे 1, या तिरप्या रेषेमध्ये बघा 1 अधिक 1 2, 2 अधिक 8, 2 अधिक 8 किती झाले, 10, 10 चा 0 लिहिला, 1 हातचा लिहिला। आता ही तिरपी रेष जी आहे त्या तिरप्या रेषेमध्ये बघा, 2 आणि 2 4, 4 अधिक 0 4, 1 किती झाले, 5, या तिरप्या रेषेच्या वरती किती आहे, 1। आणि म्हणून 47 गुणिले 32 हा गुणाकार लक्षात घ्या असं लिहायचं, 1504, 1504 ए। दुसरं एक उदाहरण घेतलं, 92 गुणिले 38, 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणायचंय, म्हणून 2 बाय 2 टेबल तयार केलं, इथे लिहिले 9, इथे लिहिले 2, 92 झाले, 38 इथे लिहिले 3, इथे लिहिले 8। आता लक्षात ठेवायचं, या चौकटीमध्ये 2 आणि 3 यांचा गुणाकार, या चौकटीमध्ये 9 आणि 3 यांचा गुणाकार लिहायचा, या चौकटीमध्ये 2 आणि 8 यांचा गुणाकार। मग या चौकटीमध्ये काय येणार आहे, 9 आणि 8 यांचा गुणाकार लिहिणार आहे। 2 गुणिले 3 6, आपण 6 लिहिताना कसं लिहिणार, 0 6, 9 आणि 3 यांचा गुणाकार किती आला, 27, तो कसा लिहिला, 2 आणि 7। आता 2 आणि 8 यांचा गुणाकार इथे लिहिला, 2 8 16, ते 9 आणि 8 यांचा गुणाकार, 9 8 72 72 असे लिहिले। आता लक्षात ठेवायचं, या तिरप्या रेषा ज्या आहेत त्या तिरप्या रेषा लक्षात घ्यायच्या, इथे किती आहेत, 6, या तिरप्या रेषेमध्ये बघा ही रेषा आणि ही रेषा, 6 अधिक 1 7, 7 अधिक 2 किती झाले, 9, इथे 0 आणि 7 7, 7 अधिक 7 किती झाले, 14, 14 चे 4, एकच अंक लिहायचा, 1 हातचा दिला। आता 2 2 अधिक 1 किती झाले, 3, आणि हा झाला गुणाकार, म्हणजे 92 गुणिले 38 बरोबर 3 4 9 6, 3496। 87 गुणिले 49, 2 अंकी संख्येला 2 बाय 2 टेबल तयार केलं, इथे लिहिले 8, इथे लिहिले 7, इकडे 4, इथे 9। आता या बॉक्स मध्ये 7 आणि 4 यांचा गुणाकार, 7 चौक 28। या बॉक्स मध्ये 8 आणि 4 यांचा गुणाकार, 8 चौक 32। या ब्लॉक मध्ये काय येणार सांगा, या याच्या चौकटीमध्ये 7 आणि 9, 7 9 63, इथे काय येणार, 8 गुणिले 9, 8 9 किती झाले, 72। आता बेरीज करूया, इथे आले 3, 8 आणि 7 14, 14 8 आणि 7 14 आणि 2 16, 16 चे 6 हात 7 1, 2 2 4,
चार सात चार अकरा, अकरा अधिक एक किती झाले बारा, हातचा एक झाला, तीन अधिक एक किती झाले चार, सत्याऐंशी गुणिले एकोणपन्नास बरोबर चार दोन सहा तीन। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे कोणत्याही दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने सोप्या पद्धतीने कसं त्याचा गुणाकार करायचा ते पाहिलं आपल्याला। दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणायचं आहे म्हणून आपण दोन बाय दोनच्या चौकटी तयार केल्या आणि गुणाकार करताना दोन अंकी संख्या कशी लिहिली ते बघितलं। तुम्ही अशा प्रकारे काही उदाहरणं तयार करा आणि तुमच्या गणिताच्या शिक्षकांना त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा।